नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनल धीरज ॲग्रीटेकमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर अतिशय दुःखद बातमी येत आहे मित्रांनो दिल्लीहून की शेतकऱ्यावर राठीचार झालेले आहे। तर आपला हाच आजचा विषय असणार आहे आणि विषयाला हात घालण्याच्या आधी अतिशय गंभीर आणि मतलब लाजिरवाणी घटना आज घडलेली आहे मित्रांनो। कारण 2 ऑक्टोबर महात्मा गांधी अहिंसाचा दिन आहे आज आणि या दिवशी अशी मतलब घटना घडणं अन्नदाता जो की आपल्याला अन्न पुरवतो ज्यामुळे खरंच आज आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। त्या भारत देशाच्या प्रत्येक सगळी जे जवान म्हणताना तुम्हाला बरे वाटते जसं जे किसान म्हणताना कधी तुम्हाला बरे वाटेल लाज वाटत नाही तुम्हाला हरामखोरांनो शेतकऱ्यांना लाठीचार्ज करतात तुम्ही। म्हणजे जो अन्नदाता आहे ज्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळतं ज्याची आज परिस्थिती काय आहे, मराठवाड्यात पाऊस नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, शेताला पाणी मिळणं आणि म्हणून शेतकरी विनाकारण बोंबलतात, त्यांना काम नाही ना आम्हाला, हे तुम्हाला लाज वाटत नाही? कारण जे लोक म्हणतात की शेतकऱ्यांना तुम्ही गलत चुकीची माहिती देतात किंवा तुम्ही शेतकरी असं तसं शेतकरी येत, अरे तुम्हाला कांद्याचा भाव ह्याचा भाव वाढल्यात जमत नाही आणि आमच्यावर लाठीचार्ज करायला काय खाणार आहे तुम्ही अन्नदाता आहेत ना, थोडीतरी लाज बाळका जीवाची लाठीचार्ज करणाऱ्यांनो। सरकारला तर काय बोलावे यार, इतकं चांगलं म्हणू म्हणून तुम्ही कसं का करायला? शेतकऱ्यावर लाठीचार्ज ह्यापेक्षा मोठं पाप कुठलं असू शकत नाही। मला कोणाचा विरोध करायचा नाही, कुठलंही सरकार असू, पण या शेतकऱ्यावर अन्यायच करतं ना, कुठलंही कुणी येऊ एकच काम शेतकऱ्यावर अन्याय करणे बस। म्हणजे आराम तो काय बोलू यार, ऑनलाईन बोलू बी शकत नाहीत आपण, बाया माणसं देखील ऐकतात। काय अन्नदात्यावर का राग इतका, का राग का अन्नदात्याने काय तुमचं हे केलेलं आहे त्याच्यावर राग काढायला तुम्ही लाठीचार्ज करतात, त्याला हे करतात, त्याच्या भाव नाही कशाला लाठीचार्ज म्हणून। वारे वा, आज थोडंसं भावनिक झालो आणि मी जाहीर निषेध करतो मित्रांनो आपली आपली पूर्ण फॅमिली धीरज ॲग्रीटेकची जाहीर निषेध करते ह्या शेतकऱ्यावर जे दिल्लीमध्ये झालेला आहे लाठीचार्ज। पूर्ण भारतातून शेतकरी तिथे आलेले होते म्हणून त्यांच्यावर झालेला लाठीचार्ज आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्या आणि शेतकऱ्याला एकजूट व्हा आणि लढा संघर्ष करा, आपण मिळून नक्की बदलू ही शेतकऱ्याची परिस्थिती, तर एक होऊया शेतकरी होऊया। तोपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल, शेतकऱ्याची मदत करायची असेल तर कमेंट करा आणि सपोर्ट करा मित्रांनो, मला मिळून ह्यांची वाट लावूया, 1 शेतकरी लाख शेतकऱ्याची हाक देऊया।